ओके नमस्कार. शहरी शेतीच्या सांगलीच्या गटाकरताचा हा कार्यक्रम आपण चालू करतोय आणि 2 आठवड्यापूर्वी आपल्या डॉक्टर प्रमिला बत्तासे यांनी एक टेरेस गार्डनिंग वरती अशाच पद्धतीत ऑनलाईन लेक्चर दिलं होतं आणि गेल्या रविवारी गायकवाड नर्सरीला सांगलीतल्या या सगळ्या लोकांनी भेट दिलेली. त्याच्यानंतर आता तिसरं जे हे आहे सत्र ते प्राध्यापक जयंतराव बर्वे यांच्या मार्फत होणार आहे आणि जयंतराव बर्वेंचं आणि या कार्यक्रमाला आल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि सुरुवातीला जयंतराव बर्वेंची एक ओळख करून देतो थोडक्यामध्ये. त्यांचं शालेय शिक्षण विट्याला झालं, तरी पुणे विद्यापीठातून MSc केलं, त्याच्यानंतर मॉडर्न महाविद्यालय पुणे येथे अध्यापन केलं त्यांनी आणि नॅशनल केमिकल लॅबोरेटरीत संशोधन केलेलं आहे. आणि म्हणजे अध्यापन आणि संशोधन हा औपचारिक ह्याच्यातला जरी भाग असला तरी 1976 पासून त्यांनी विटा येथे आपल्या गावाला येऊन शेती आणि त्याच्याबद्दल संशोधन केलं. या बाबतीत खूप माणसं मला वाटतं मागे पडतात, असं शेतीवरती संशोधन कमी आहे आणि प्रत्यक्ष त्याचा उपयोग करून ते पुढे नेणं या बाबतीतही आपण थोडे मागे पडतो. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा हा सकारात्मक भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि सेंद्रिय शेतीवरती काम करत करत त्यांनी मग हा लोकांच्या पर्यंत विषय अनेक मार्गांनी नेला, त्याच्याकरता लेख लिहिले, पुस्तकं लिहिली, व्याख्यानं दिली, अशा पद्धतीने अनेक मार्गांनी हा विषय त्यांनी पुढे नेला. त्याच्यानंतर मग हेर्लेकर सर मला वाटतं तुमचं डिस्कनेक्ट आपण भुगतोय. तर त्या अनुषंगाने या गोष्टीचं महत्व आहे. आपण जे काही शहरामध्ये शेती करतोय त्यावेळेला आपण ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतोय की बाबा सेंद्रिय पद्धतीने आपण उपयोग करूया आणि त्या अनुषंगाने हे आपण आजचं व्याख्यान ठेवलंय. बर्वे साहेब साधारण एक अर्धा तास आपल्याला काही गोष्टी त्यांच्या ज्या आहेत त्या सांगतील आणि त्याच्यानंतर जे कोणी सहभागी आहेत त्यांनी प्रश्न विचारून अधिकची माहिती विचारून घ्यावी असा त्यांचा विचार आहे. तो काल त्यांनी माझ्याशी बोलताना सांगितला होता आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाऊया. बर्वे साहेब आपण चालू करू शकता. नमस्कार. माझी ओळख देताना हेर्लेकर सरांनी सांगितलंच आहे, मी मूळचा शैक्षणिक क्षेत्रातला माणूस, संशोधनातला माणूस आणि विटा येऊन एकदम या संशोधन आणि प्राध्यापकी सगळं सोडून एकदम मी शेतीत कसा आहे आलो हे एक आश्चर्य वाटण्याची गोष्ट आहे. पण एक एक गोष्टी घडत असतात आणि त्या घडताना आपण काही त्यात फक्त एक सहभागी असतो आणि सकारात्मक सहभाग घेण्याची प्रवृत्ती असल्यामुळे आम्ही आजपर्यंत निर्णय आपल्या विषयांचा अभ्यास करत करत आम्ही आज आता इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. ऍक्च्युली मी विट्याला ज्यावेळी आलो 76 साली त्यावेळी काहीतरी आपलं संशोधनात आपलं एक केमिकल निर्माण करावं या उद्देशाने आलो होतो आणि विट्यात आल्यानंतर आम्ही केमिकलचा कारखाना चालू केला होता. डाय इंटरमिडिएट्स आम्ही बनवायचो म्हणजे पॅरानायट्रोअनिलीन हे त्यावेळेचं इम्पोर्ट सबस्टिट्यूट होतं आणि त्याचं मी मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. ते R&D ती प्रोसेस माझ्या स्वतःचीच होती आणि आम्ही तो 9 वर्ष तो कारखाना अतिशय उत्तम पद्धतीने चालवला. म्हणजे 1976 ते 1984 पर्यंत हा उत्तम कारखाना चालला. पण त्यानंतर हे सगळं आयात पर्यायाचंही उत्पादन होतं आमचं. पण त्यानंतर काय झालं की आपल्या देशाची ओपन पॉलिसी इम्पोर्ट करण्याची झाली आणि त्यामुळे हाच प्रॉडक्ट परदेशातनं आमच्यापेक्षा कमी दरात इम्पोर्ट व्हायला लागला. त्यामुळे आम्ही ते केमिकल प्रोडक्शन करणं हे परवडण्याचं झालं आणि मग या परिस्थितीत काय करायचं म्हणून मग आपली स्वतःची शेती होती. ज्या शेतीकडे आमचे वडिलोपार्जित शेती होती पण माझे वडील वकील असल्यामुळे आम्ही त्या शेतीकडे फारसं लक्ष देत नव्हतो. एकदम नुसतं माळरान आणि मोठी मोठी जमीन, पाणी अत्यंत कमी विट्याला आणि अशा परिस्थितीत दरवर्षी एकदा पेरायचं आणि ते काढायचं एवढेच पद्धती शेती होती. पण मग मी प्रॉडक्शन बंद पडल्यानंतर काय करायचं म्हणून आम्ही त्या शेतीकडे वळलो. ते वळत असताना माझे इथले बरेचसे मित्र हे शेती व्यवसायातले होते. म्हणजे आमच्या भागात द्राक्षबागांचं फार मोठं पीक आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सांगली जिल्हा द्राक्षबागामध्ये अगदी अग्रेसर आहे आणि मग तासगाव काय, मणेराजुरी काय, सांगली काय किंवा मिरज काय, हा सर्व भाग किंवा इव्हन आमचं विठ्ठल सुद्धा
इथे द्राक्षबागा खूप होता आणि त्यातले आमचे बरेचसे मित्र असल्यामुळं त्यांनी मला एक सजेस्ट केलं की तू यातला आहेस तर यातला अभ्यास करा, मला काहीतरी सल्ले देत जा. मग मी ठरवलं की बाबा आपण नुसताच सल्ला देणार न होता आपण काहीतरी प्रॉडक्ट विकूया, म्हणून आम्ही काही कंपन्यांची एजन्सी घ्यायची ठरवली. आणि त्यावेळी आम्हाला नोसेल कंपनीनं या सांगली जिल्ह्याची त्यांच्या औषधांची डिस्ट्रीब्युटरशिप दिली होती. मग आम्ही त्यात एक व्यवसाय चालू केला की बाबा नोसेल कंपनीची औषधं आपण सांगली जिल्ह्यात वितरण करूया आणि त्याबरोबर इतरही काही कंपन्यांची पण औषधं आम्ही वितरण करायला सुरुवात केली, रासायनिक खतं पण विकायला सुरुवात केली. आणि हे सगळं करत असताना त्याचा अभ्यासही चालू होता, म्हणजे काय प्लांट पॅथॉलॉजी म्हणजे काय आहे, त्यात नेमकं काय होतं, रसायन खतं म्हणजे काय आहे, हा विषय माझा मूळचा अजिबात नव्हता किंवा मी याच्याशी संलग्न सुद्धा नव्हतो. पण हे चालू केल्यानंतर असं लक्षात यायला लागलं की शेती क्षेत्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात अज्ञान आहे आणि जे शेतकरी अगदी द्राक्ष बागायतदार असोत, ऊस बागायतदार असोत, हे अगदी प्रथितयशस्वी शेतकरी आहेत, त्यांना त्यातलं थरो नॉलेज असं बोलचं काहीही नाहीये आणि सगळं रसायनावरती अवलंबून अशा पद्धतीची शेती चालू आहे. आम्ही शेती औषधाचं दुकान चालू केल्यानंतर अगदी साधं बोर्डो कसं करायचं इथपासून आम्ही लोकांना शिकवत फिरलो आणि एक्सटेन्शनचं काम फार मोठ्या प्रमाणात आम्ही केलं की खेडोपाडी जायचं, शेतकऱ्यांना बोर्डो म्हणजे काय तर मोरसूद आणि चुना यांचं मिश्रण करून ते फंजीसाइड म्हणून द्राक्षबागावरती फवारायचं. हा फार मोठ्या प्रमाणात त्यावेळेचा वापरला जाणारा बुरशीनाशक होतं, अगदी सोपं, पण ते करता यायचं नाही लोकांना, तर पीएच कळायचं नाही. मग आम्ही ते सुद्धा शिकवायला सुरुवात केलं आणि त्यातनं आमचं नाव हळूहळू वाढत गेलं आणि आमचं औषधांची विक्री पण वाढत गेली. आता याचा परिणाम काय होत गेला की अनेक लोक आमच्या दुकानामध्ये किंवा आमच्या उद्योगाकडे आकृष्ट व्हायला लागले आणि यायचे लोक की बाबा हे असं काय करू दे, हा करू काय करू द्या. मग आपल्याकडे थोडीशी छोटी लॅबोरेटरी होती, मग आम्ही त्यामध्ये लोकांना काही कुणाची रोग आणला, पानं आणली, तिथे लॅबमध्ये मायक्रोस्कोप खाली टाकून हा बुरशीनाशक म्हणजे बॅक्टेरियाचा रोग आहे का फंगसचा रोग आहे हे आम्ही हुडकायला सुरुवात केली आणि आम्ही जी ट्रीटमेंट सांगायचो त्याचा चांगला उपयोग शेतकऱ्यांना आमच्या विट्यातल्या तरी व्हायला लागला. यातून पुढे गेल्यानंतर एक दिवस काय घडलं की असंच एकदा मी त्या दुकानात असताना एक शेतकरी आला की बाबा म्हणाला की मला असं एक औषध द्या की माझ्या द्राक्ष बागेमध्ये आता प्रचंड प्रमाणात कावळे येत आहेत. कावळे येतात म्हणजे कावळ्यांना एका एक चोच जर एखाद्या बंचला जर मारली असेल तर त्या द्राक्षाचा त्यातला रस जो पाझरतो त्यामुळे संपूर्ण घड हा खराब दिसायला लागतो, खराब होतो. ह्यासाठी ते कावळे तिथे येऊन उपयोगी नाहीत. आता कावळे हाकलायला अनेक उपाय आहेत, फटाके वाजवतात, सगळं करतात लोक, पण त्याची जी इच्छा होती की एखादं विषारी औषध मारूया आणि एक कावळा जर मेला तर इतर कावळे त्या भागात अजिबात फिरकणार नाहीत ही त्याची कल्पना होती. हे ऐकल्यानंतर मला एक मनात असं एक स्ट्राईक झालं तो एवढं जर जहार औषध जर याला जर द्यायचं असेल, कारण ते द्राक्षावर पडणार, मग तो कावळा तो द्राक्ष खाणार आणि तो कावळा मेला की बाकीचे कावळे येणार नाही, ते साधा सोपा मार्ग आहे. पण असं जर करणार असेल तर त्याला सहज विचारावं की बाबा तुम्ही तुझं हार्वेस्टिंग केव्हा करणार आहे, द्राक्ष केव्हा पाठवणार आहे. अहो म्हणाला काही नाही, पुढच्या आठवड्यात आमची द्राक्ष आम्ही पाठवायला सुरुवात करणार आणि आमची सगळी मुंबईला द्राक्ष पाठवायची आहेत. आणि हे बघितल्यानंतर माझ्या मनात एक असा विचार आला की एवढं जहाल औषध वापरलेला माल, शेतीमाल जर ग्राहकाच्या मुखात गेला, जर कुठंतरी द्राक्षावर पडलेलं एखादा थेंब खाऊन जर कावळा मरत असेल तर तसा थेंब पडलेला खाऊन माणूस सुद्धा मरून जाईल ना. मग हे केवढा मोठा समाजाचा आपण अत्यंत चुकीच्या दिशेनं फवारण्या करतोय हे माझ्या मनात आलं. तिथं हा माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरला की नाही बाबा आपण या पद्धतीची शेती आपल्याला मान्य नाहीये, हे इतकं विषारी औषध वापरणं हे आपल्याला मान्यच नाही. मग आता काय करायचं, मग आमच्या जवळच आमची जमीन होती, आम्ही तिथं कधी द्राक्ष वगैरे काही केलेली नव्हती, पाणीच कमी असायचं, पण हे ठरवलं की आपणच द्राक्षबाग लावूया आणि आपण त्या जमिनीमध्ये काय डेव्हलप करताय ते बघूया, सेंद्रिय पद्धतीनं काय करताय ते बघूया. मग अनेक यातले आपण वाचन सुरू केला, अभ्यास सुरू केला, मूळचं शिक्षण असल्यामुळं आणि वाचनाची आवड असल्यामुळे ह्या गोष्टी घडत गेल्या आणि वाचायला आल्यानंतर अनेक लोक संपर्कात येत गेले की बाबा सेंद्रिय पद्धतीनं शेती केली तर तुम्हाला काही बऱ्याच गोष्टींचे फायदे होत राहतील. आणि मग असं मला आढळलं की आपण कुठल्याही परिस्थितीत आपण जी द्राक्षबाग लावायची किंवा आपल्या शेतात जे काही करतोय यात आपण औषध फवारायचं नाही, विषारी औषध वापरायचं नाही, आणि विषारी औषध जर नसेल वापरायचं तर रासायनिक खत पण वापरायचं नाही. ऍक्च्युली ही रासायनिक खतांचा आणि औषधांचा उपयोग करून शेती करण्याची पद्धती ही 1900 म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर सुरू झाली. पहिल्या महायुद्धाच्या वेळेला काही स्फोटकं निर्माण केली होती आणि त्या स्फोटकांचा स्फोटक शेतीमध्ये पण चांगला परिणाम देतात असं आढळल्यामुळं
त्या स्फोटकांचा वापर, स्फोटकांच्या रसायनांचा वापर करून शेतीमध्ये नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फरस ही सगळी केमिकल वापरली जायला लागली. त्याच्याही आधी लिबिग या शास्त्रज्ञानं पेरियॉडिक टेबल ज्यानं निर्माण केलं, त्यानं वनस्पतींचं अनालिसिस केलं आणि त्यामध्ये कुठली कुठली मूलद्रव्य आहेत ते काढणं शोधून त्या वनस्पतीच्या पानांची राख केली, काळ्यांची राख केली आणि त्या राखेचं अनालिसिस केल्यानंतर त्यात कोणती मूलद्रव्य वनस्पतींना घेतलेली आहेत जमिनीत हा सगळा डेटा त्याला मिळाला. आणि मग लोकांच्या मनात असं आलं की या मूलद्रव्या मूलद्रव्यावरती जरी वनस्पती वाढलेली आहे तरी मूलद्रव्यच आपण जर रसायनांच्या पद्धतीत जर जमिनीत दिली तर वनस्पती ती घेईल आणि मग ती वनस्पतीमध्ये ती मूलद्रव्य समक्त उत्तम प्रमाणात निर्माण झाली तर वनस्पतीचं म्हणजे जे काही पीक असेल ते खूप चांगलं येईल ही लोकांची कल्पना झाली. आणि त्यामुळं हळूहळू ती रासायनिक खतं बाजारात येऊ लागली. या रासायनिक खतांचा दुष्परिणाम फार मोठा जर झाला असेल तर त्यामध्ये जमिनीत काय हवंय काय नकोय याचा कुठलाही विचार केला गेला नव्हता. म्हणजे असं की एक बाबा नत्र द्यायचंय, मग नत्र किती द्यायचं, काय द्यायचं याचं प्रमाण नाही, फॉस्फरस द्यायचंय किती याचं माहिती नाही आणि आंधळेपणानं वारेमाप असा औषधांचा आणि रसायन खतांचा उपयोग सुरू झाला. याचा परिणाम काय झाला की त्या वनस्पतीमध्ये इम्बॅलन्स तयार झाला, म्हणजे असमतोल तयार झाला आणि कुठल्याही याच्यात असमतोल तयार झाला की तिथे रोग कुठलाही तरी येतो. आणि मग असे रोग यायला लागले की मग लोकांना काय पर्याय होता की त्याच्यावरती काहीतरी फवारणी करा, कुठलं तरी औषध मारा. मग अगदी सुरुवातीला मला आठवत आहे की 1950-52 साली एक मॅलेथियन नावाचं एक स्प्रे मारायचं सर्व लोक, बाकी इतकी कीटकनाशकांची रेंज किंवा बुरशीनाशकांची रेंज एवढी त्यावेळेस नव्हती. मॅलेथियन एक स्प्रे मारायचा आणि मग त्यावरती कीटक कंट्रोल व्हायचे. पण हळूहळू निरनाळ्या कंपन्या निरनाळी औषधं घेऊन मार्केटमध्ये यायला लागल्या आणि या औषधांची एवढी मोठी रेंज निर्माण झाली की आज हजारो प्रकारची जहाल विषारी औषधं आणि बुरशीनाशकं ही बाजारामध्ये उपलब्ध आहेत. या सर्वांचं कारण एक असेल तर लोकांनी जमिनीकडे लक्ष दिलेलं नाही, रसायन खतं दिल्यामुळं जमिनीमध्ये जो इम्बॅलन्स तयार झाला त्या असमतोलामुळं वनस्पतीत असमतोल तयार झाला आणि त्या वनस्पतीत असमतोल होण्यामुळं झाडावरती कुठला तरी पीक रोग हा यायला लागला आणि रोग आला की औषध फवार एवढा एकच उपाय आपल्या लोकांना तोपर्यंत माहिती झालेला होता. म्हणजे आम्ही दुकान चालवत होतो त्यावेळेला सुद्धा आम्हाला असं आढळायचं की काही वेळेला काही लोक म्हणजे गरज नसताना सुद्धा स्प्रेईंग करतायत आणि ह्या स्प्रेचा उपयोग इतका वाईट होतोय वनस्पतीकडून पर्यावरणावरती की ही जी स्प्रे केलेली औषधं असतात की आयदर हवेत तरी जातात, उडून हवेबरोबर ती वाऱ्याबरोबर कुठे वाहत जातात, जे जमिनीवर पडतात ती पाण्यात वाटेपर्यंत नदीत जाऊन मिळतात. म्हणजे नदीच्या पाण्याचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण आणि मातीचं प्रदूषण या तिन्ही गोष्टी आपण एका फवारणीतनं आणतोय आणि फवारणी करायला काय लागते तर रासायनिक खतामुळे लागते. आणि त्यामुळं मला असं आढळलं की ह्या सर्वांचं मूळ जर कुठं असेल तर जमिनीत आपण काय देतो ह्याच्याशी आहे. जमिनीत आपण जर रसायन खत द्यायचं जर बंद केलं, नॅचरली निसर्ग निर्मित जे काय असेल ते आपण जमिनीत द्यायचं असं जर आपण ठरवलं तर आपली जमीन हळूहळू सुदृढ सकस अशी बनत जाईल आणि अशा सुदृढ सकस जमिनीवरती निर्माण होणारं पीक सुद्धा सुदृढ आणि सकस असेल आणि मग त्याच्यावरती कुठलाही मोठा रोगांचा हल्ला असा होणार नाही. पूर्वीच्या काळी सुद्धा असे रोग होते का? निश्चित होते. कृषी पराशर सारखा जुना ग्रंथ आहे किंवा जुने जे पुस्तक शेतीतलं जे वाङ्मय आपल्या देशात उपलब्ध आहे पूर्वापार चालत आलेलं, यामध्ये त्यांनी अनेक आयुर्वेदिक गोष्टींचा पण उपयोग केलेला आहे. म्हणजे अनेकांनी गोमूत्र फवारलेलं आहे, दूध फवारलेलं आहे, शेणमोताची स्लरी फवारलेली आहे, अनेक झाडपाल्यांचे रस काढून ते फवारलेले आहेत, कडुलिंबाचे पानं भिजत टाकून त्याचे अर्क फवारलेले आहेत. हे सर्व आहे पण हे सर्व नैसर्गिक उपाय होते. केमिस्ट्रीच्या साह्यानं निर्माण केलेली विषारी पण यातलं खूप प्रमाणात कमी असेल त्यामुळं नुसते कीटक पळून जातील ते पण मरणार नाहीत, कुणीही पळून जाईल पण मरणार नाही. आणि अशा तऱ्हेची आयुर्वेदिक किंवा हर्बल ज्याला म्हणतो वनस्पतीजन्य अशी औषधं फवारण्याची पद्धत ही फार पुरातन काळापासून आपल्या देशात होती. जरी इम्बॅलन्स म्हणजे जरी रसायन खतं नव्हती तरी हवेतनं कुठला ना कुठला तरी रोग हा येत असे आणि त्यावेळी अशा बऱ्याचे उपाय करून लोक नियंत्रण करत असत. पण ह्या रासायनिक खतं आल्यापासून जो इम्बॅलन्स निर्माण व्हायला लागला आणि त्यामुळं त्याचा सगळ्या पर्यावरणावरती प्रचंड परिणाम होत राहिला. म्हणजे आज आपण असं बघतो अगदी 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 अलीकडची अगदी घटना मला आठवतीये की युरिया वापरणं हे सगळ्या शेतकऱ्यांनी अगदी ऍक्सेप्ट केलं
मग तो युरिया आपल्याला एखाद्या पिकाला द्यायचा आहे, मग तो किती द्यायचा याचा कुठलाही इम्बॅलन्स कुठलाही विवेक शेतकऱ्यांच्या नाही, कारण त्यांना बेसिक त्यातलं ज्ञानच कुणी दिलेलं नाही इथपर्यंत. आमच्या इथं सांगली जिल्ह्यातच भेलवडीच्या जवळ एका गावात एक शेतकरी उसाला त्याला युरिया द्यायचा होता, मग पाटानं पाण्यातनं उसाकडे पाणी जात होत, त्याच्या डोक्यात काय आलं की एवढ्या उसात उंच उसात आत जाऊन तो युरिया फवारायचा किंवा टाकायचा जमिनीवर, त्यापेक्षा आपण म्हणाला जिथून पाठाचं पाणी जात आहे त्याच आपण पोतं ठेवून देऊया युरियाचं. आणि त्यानं काय केलं, पोतं युरियाचं तिथं ठेवलं आणि ते पाण्याबरोबर तो युरिया विरघळून विरघळून त्या शेतात जायला लागला. ही कृती खूप छान होती, पण दुर्दैवानं असं झालं की नेमकं उन्हाळ्याच्या दिवसात तिथं जी जनावरं चरत होती त्यातल्या काही जनावरांनी त्या पाटातलं येऊन पाणी प्याली, आणि ते पाणी प्याल्यानंतर अचानक काही जनावरं ताबडतोब एका दिवसाच्या मरून गेली याची पेपरला मोठी बातमी आली होती. हा जो प्रचंड मोठा धोका आहे हा रासायनिक खतांचा आहे, आणि रासायनिक खतं पाण्यातून नदीपर्यंत ओढ्यातून नाल्यातून नदीपर्यंत जाऊन शेवटी आपल्या शहरी ग्राहकांच्या सुद्धा पाण्यावाटे पोटात येणार आहेत. हा मोठा धोका आता रासायनिक खतं जशी येणार आहेत तशी फवारणी केलेली औषधं पण हवेतनं पण येणार आहेत आपल्याकडं, आणि पाण्यात विरघळून त्या मार्गे पण जमिनीतनं येणार आहेत. म्हणून या सर्वातनं जर आपल्याला मुक्ती हवी असेल तर कुठल्याही परिस्थितीत काहीतरी वेगळा मार्ग काढला पाहिजे. आणि या वेगळा मार्ग काढायचा म्हणजे एकच माझ्या डोक्यात असं आलं की आपण रासायन खतं बंद केली पाहिजेत, रासायन खतं वापरू नका हा शेतकऱ्यांना आपण सल्ला दिला पाहिजे, आणि त्या दिशेनं आम्ही काम करायला लागलो. 1952 साली अमेरिकेमध्ये रॅचेल कार्सल नावाच्या विदुषीनं एक सायलेंट स्प्रिंग नावाचं पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकामुळं युरोप आणि अमेरिकेत प्रचंड खळबळ उडाली, ह्या बाईला अटक करा पर्यंत अमेरिकन गव्हर्नमेंटची मजल गेली, कारण शेती औषध कंपन्यांनी सांगितलं की ह्या बाईनं जे पुस्तक लिहिलंय त्यामुळे आमच्या धंदा मार खात आहे आणि आमच्या धंद्यावरती वेगळा परिणाम होतोय, त्यामुळे ह्या बाईचं हे पुस्तक बॅन करा इथपर्यंत मूवमेंट गेली होती. बिनविचारी सेंद्रिय शेतीची दिशा त्यानंतर शेतकरी आणि ग्राहक सुद्धा शोधू लागले. आज जगभर रसायन खतं न वापरलेलं आणि रसायन औषध न फवारलेलं असं धान्य पाहिजे अशी मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. अर्थात हे सगळं जरी असलं तरी याचं मार्केट म्हणजे याचं जे मागणी करणारे जे लोक आहेत ते सुशिक्षित ठराविक टाईपमध्ये राहणारे ठराविक क्लासमध्ये राहणारे असेच लोक आहेत, पण तरी सुद्धा सजाण लोक आता आम्हाला रसायन खतं फवारलेलं किंवा रसायन फवारलेलं कुठलाही पदार्थ आमच्या पोटामध्ये घालायचा नाही अशी भावना हळूहळू लोकांमध्ये वाढू लागलेली आहे. आणि याचा परिणाम असा व्हायला लागलाय की आता सेंद्रिय शेती करण्याशिवाय त्याला इलाज नाहीये, कारण आज प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा जागरूक होऊन आपल्या शेतामध्ये सेंद्रिय शेतीकडे वळायला लागले आहेत. तरी पण अजूनही आपल्या कृषी विद्यापीठांच्या मार्फत याचा हवा तेवढं एक्सटेन्शन म्हणजे प्रचार प्रसार असा होत नाहीये. अजूनही आपला देश हा आपण अजूनही रसायन काही झालं की अमुक औषध फवारा अमुक बुरशीनाशक फवारा अशा पद्धतीत आपण आहोत, अमुक तणनाशक मारा इथपर्यंत आपण गेलेलो आहोत, आणि ह्या विषारी औषधांचा वापर हा दैनंदिन व्यवहाराच्या इतका जवळ आता आलेला आहे की प्रचंड प्रमाणात आपण सगळीकडे विषांच्या विळख्यामध्ये अडकलेलो आहोत. यातून काही लोक वेगळ्या प्रमाणे बाहेर पडून सेंद्रिय शेतीचा विचार करतायत, आणि मग रसायन खत वापरायचं नाही म्हटल्यानंतर मग काय वापरायचं काय. जमिनीत वनस्पती ज्यावेळी जमिनीवरती वाढते पीक ज्यावेळी वाढतं त्यावेळेस त्याला काहीतरी खायला लागतंच ना. एक निश्चित आहे की फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटीमुळं सूर्याचं ऊन त्यातून होणारी गर्भग्रहणाची क्रिया आणि दिलेलं पाणी यातनं वनस्पती वाढवते हे नक्की बरोबर आहे, पण आपल्याला उत्पादन जर मिळायचं असेल तर जेवढं जमिनीतनं वनस्पती घेतीये तेवढं दरवर्षी तिला परत फिलअप व्हायला पाहिजे कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत प्रकारे. आणि मग पूर्वापार आपल्या देशात काय होतं की भरपूर जनावर असत शेतकऱ्यांच्याकडं, गाई गुरं असत, त्यांचं शेणखत द्या, त्यांचं मूत्राचा वापर केला, इव्हन मानवी विष्ठेचा सुद्धा वापर हा मोठ्या प्रमाणात पूर्वीच्या काळी शेताभातातनं होता. म्हणजे हे सर्व सेंद्रिय पदार्थच शेतीला दिले जायचे. पूर्वीच्या काळी पहा तुम्ही की प्रत्येक जुन्या घरातनं घरामागे उकिरडा नावाचा एक प्रकार असे, म्हणजे घर लोटल्यानंतर स्वच्छ केल्यानंतर ते सर्व जे असेल तो कचरा खड्ड्यात टाकला जायचा, आणि नंतर दरवर्षी हे सगळं सेंद्रिय खत उचलून शेतात पसरलं जायचं. ही पूर्वीची पद्धत होती.
अलीकडे काय झालं की आपल्या लाईफस्टाईल बदलल्यामुळं आपल्या व्यवहारामध्ये प्रचंड प्रमाणात प्लास्टिकचा वापर आल्यामुळं त्या उकिरडाही संस्कृती आता हळूहळू नष्ट व्हायला लागली. म्हणजे असं की आपण जे प्लास्टिक जे खड्ड्यात टाकतोय ते कुजतच नाही, तसंच्या तसं ते परत शेतात जाऊन पडतोय आणि तो एक मोठा उपद्रव त्या उकिरडा पद्धतीवरती आता झालेला आहे. त्यामुळे आज घरातला कचरा हा शेतात जाणं हा इतकं सोपं राहिलेलं नाहीये, कारण त्याच्यात न कुजणारे असे असंख्य पदार्थ आहेत आणि त्यामुळं आज सेंद्रिय खत म्हणजे काय द्यायचं हा एक मोठा गहन प्रश्न शेतकऱ्यांपुढे सुद्धा उभा आहे. शेती भारतीत जनावर आता वापरणं परवडेल असं झालंय, कारण जनावर शेतीचे तुकडे 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 होत गेले. म्हणजे मूळचं जर एखाद्या घरात जर एक 10 एकर जमीन असेल आणि 2 भाऊ असेल तर त्याचे 5-5 एकर तुकडे झाले, परत त्या 2 भावांना 2-3 मुलं असतील तर परत 1-1 एकरचे तुकडे झाले. 1 एकर शेतकऱ्याला आपल्याकडे एक जनावर पाळणं आणि त्याचं शेण मूत्र परत शेतात देऊन देणं आणि मग ती सेंद्रिय करणं हे आता शक्य राहिलेलं नाहीये. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं असा हा विषय आता सगळीकडनं येऊ लागलाय. आणि मग त्या परिस्थितीत काय झालं की अनेक सेंद्रिय खत देण्याचे मार्ग पण शास्त्रज्ञांनी आतापर्यंत प्रचारात आणलेले आहेत. हे काय केलं की एक हिरवळीचं खत तुम्ही द्या, म्हणजे काय करा की निरनिराळ्या कडधान्यांचं धान्यांचं मिश्रण शेतामध्ये पेरा, ते 3 महिन्यात उगवून येईल आणि उगवून आल्यानंतर ते सर्व मिश्रण त्या जमिनीत गाडून टाका, म्हणजे ते तिथंच कुजेल आणि त्याचं त्या जमिनीला हवं तेवढं खत मिळेल. याला हिरवळीचं खत असं म्हणतात. ही एक पद्धत लोकांनी डेव्हलप केली, पण यामध्ये काय होतं की हे खत आपण पेरल्यानंतर उगवून यायला लागणारा ओले पावसाळ्याचा काळ आणि परत 3 महिन्यानंतर ते गाळून पुन्हा नवीन येणारं पीक, याच्यात एक सीझन शेतीतला वाया जातो. त्यामुळे हिरवळीचं खत फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होऊ शकलं नाही. दुसरं काय सांगितलं शास्त्रज्ञांनी की जैविक खतं तुम्ही वापरा. म्हणजे काय की निराळे जीवाणू, म्हणजे ॲझोबॅक्टर असेल, रायझोबॅक्टर असेल किंवा ह्या प्रकारचे सगळे जीवाणू हे तुम्ही शेतामध्ये द्या आणि त्यासाठी हे जीवाणू फॉस्फरसचे जीवाणू आहेत, पोटॅशचे जीवाणू आहेत, हे सगळ्या जीवाणूंची खतं दिल्यानंतर ते जीवाणू तिथं जमिनीत गेल्यानंतर ते काम करायला लागतील. जमिनीतलं जे काही विघटनशील उपलब्ध वस्तू आहेत त्या गोळा करून त्या मुळीला देतील आणि त्यामुळे आपलं पीक चांगलं येईल. हे जीवाणूंच्या खताचा एक दुनिया पण निर्माण झाली होती, पण त्याला सुद्धा आपल्या उष्ण कटिबंधासारख्या प्रदेशात सतत त्रास होतो. कारण असं आहे की हवेत उष्णता असल्यानंतर जीवाणू एवढे ऍक्टिव्हेट राहत नाहीत, बोलसरपणा त्याला लागतो आणि त्यामुळे हे काही चालू शकलं नाही फार दिवस. चौथा एक तिसरा एक उपाय आला होता की गांडूळ खत करा, वर्मिकल्चर. म्हणजे ऍक्च्युली मी 1986 सालापासून ज्या सेंद्रिय शेतीमध्ये ज्यावेळी काम करायला लागलो त्यावेळी पहिल्यांदा मी इथं आमच्या इथं गांडूळ खत निर्माण करायला सुरुवात केली. त्यात आम्हाला काही लोकांनी मदतही केली होती आणि त्या गांडूळ खताच्या मध्ये आम्हाला असं आढळलं की जे जे गांडूळ खत करा म्हणून सांगणारी मंडळी होती त्या सर्व लोकांनी जमिनीच्या वरच्या थरात राहणारी गांडूळ ही सप्लाय करायला सुरुवात केली. ही जी वरच्या थरातली गांडूळ असतात ही चॉकलेटी रंगाची किंवा तांबूस रंगाची असतात, ही प्रचंड मोठ्या प्रमाणात खातात, शेणखत खातात, कुजणारा पदार्थ खातात. त्यांचे जर तुम्ही वर्गीकरण करायचं झालं तर त्यांची पाठ वरची तांबूस रंगाची असते आणि आपला हाताचा तळहा जो असतो हा पांढरा असतो, तसं त्यांच्या दोनात एक विश्लेषण आहे. ह्या प्रकारची गांडूळ आपण जर आणली आणि त्यांनी जर खत कुठलाही कुरणारा पदार्थ खाल्ला आणि त्यांची जी विष्ठा आहे ती जर आपण गांडूळ खत म्हणून जर शेतात दिलं तर ते एक उत्तम खत होऊ शकतं, पण त्यातनं आपल्या जमिनीत गांडूळ वाढणार नाहीत. कारण ही गांडूळ जी आहेत ही ठराविक ओलावा असणाऱ्या ठिकाणी, ठराविक अंधार असणाऱ्या ठिकाणी अशीच ती वाढतात, जमिनीत फार खोलवर जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या कामाला मर्यादा आहे. कुठल्याही कचऱ्याचं विघटन करण्यासाठी गांडुळांचा वापर इतपत ठीक आहे, पण ती डीप बोरिंग खोल जाणारी व्हरायटी गांडुळांची नसल्यामुळं त्यात ह्या व्हरायटीमध्ये कुठल्या जाती आहेत तर त्यामध्ये आयसेनिया फेटिडा नावाची जाती आहे, एड्रुलस युजिनी नावाची जाती आहेत. ह्या ज्या जाती आहेत या सरफेस व्हरायटी आहेत गांडुळाच्या, त्यांचं खत करून आपण शेतामध्ये देऊन तत्पुरता रिझल्ट नक्की मिळेल, पण त्या मार्गे जमीन कायम सेंद्रिय पद्धतीची बनणार नाही. कारण उन्हाळा पडल्यानंतर ज्यावेळी आपलं पीक संपलेलं आहे त्यावेळी जमीन उघडी पडलेली असते उन्हाळा आणि त्यावेळी गांडूळ तिथे राहणार नाही, त्याच्या खताचाही अंश राहणार नाही आणि खत सगळं विघटन निघून जाईल. मग अशा परिस्थितीत आपल्याला कुठली गांडूळ पाहिजे तर नॅचरली डीप बोरिंग स्पेसी पाहिजे, म्हणजे खोलवर जाणारी काम करणारी गांडूळ. ही 4-4, 5-5 फुटापर्यंत खोल जात असतात,
कितीही ऊन पडलं तरी त्यांच्यावर त्याचा परिणाम होत नाही आणि ती सतत प्रचंड प्रमाणात माती खात असतात आणि फार थोड्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ खात असतात. म्हणजे सरफेस व्हरायटी मध्ये जर ती 100% जर सेंद्रिय पदार्थ खात असतील तर डीप बोरिंग स्पीशीज असते ती 90% सेंद्रिय माती खाते आणि 10% सेंद्रिय पदार्थ खाते. इतका मोठं जमिनीचं कन्व्हर्शन त्या गांडुळावर होतं आणि त्यामुळे डीप बोरिंग स्पीशीज वरती आम्ही काम करायला सुरुवात केली. म्हणजे काय की तुम्ही फक्त सेंद्रिय पदार्थ शेतीला द्या, डीप बोरिंग स्पीशीज जर तिथे असेल तर ती खाली खोलवर असेल, तुम्हाला ती हाताला दिसणार नाही, रोज काढून हातात घेऊन अशी बघता येणार नाही, ही गांडूळ खत आहे म्हणून सांगता येणार नाही, पण त्या जमिनीचं मात्र स्थित्यंतर ती दैनंदिन करत राहतील. या गांडुळांच्या विष्ठेतनं जी माती बाहेर पडते ती गोळी स्वरूपाची असते, म्हणजे बुरळी स्वरूपाची म्हणता येईल. आणि त्या मातीचं रूपांतर म्हणजे त्या मातीमध्ये जर आपण बघितलं, अनालिसिस केलं तर जनरल ह्याच्यापेक्षा 10% जास्त त्यात नायट्रोजन असतो, जास्त 10% जास्त फॉस्फरस पोटॅश असतात. ही गांडुळांच्या पोटात आलेली जी माती आहे ह्यामुळे आपली जमीन सुदृढ होत जाईल. हा दुसरा एक सेंद्रिय शेती करण्याचा एक मार्ग आम्हाला वाटला. पण त्याही पुढे जाऊन आता हे सगळं शेतकरी केव्हा करणार, काय करणार, सेंद्रिय पदार्थ कसा गोळा करणार, कसा देणार शेताला, हे सर्व प्रश्न निर्माण झालेले होते. आणखी एक असा एक महत्वाचा विषय आहे की आपला देश, म्हणजे आपण खरं म्हणजे आपल्या देशाचं नीट अवलोकन जर केलं तर आपल्या जगातल्या सर्व देशात आपला भारत देश हा फार भाग्यवान देश आहे. कारण उष्ण कटिबंधीय मोसमी पावसाच्या पट्ट्यात आपला देश येतो, वर्षातील बहुतेक सर्व दिवस आपल्याला भरपूर सूर्य ऊर्जा मिळत असते. म्हणजे आपण जर याचं गणित काढलं तर 20 चौरस फूट जागेमध्ये जवळजवळ 1 हॉर्सपॉवर एवढी क्षमतेनं सूर्य ऊर्जा आपल्याला मिळते की गावागावातून शेताभातातून सगळीकडे ही वनस्पतींच्या हिरव्या वनस्पतींच्या वरती पडत असते आणि या हिरव्या वनस्पती मार्फत आपण ही ऊर्जा गोळा करू शकतो. म्हणजे वनस्पती हे गोळा ऊर्जा गोळा करण्याचं एक मोठं माध्यम आहे. म्हणजे आपण बघतो ना की द्रौपदी थाळी होती आणि एका पानावरचा एक तुकडा कृष्णानं खाल्ला आणि त्यामुळे दुर्वासांचे सगळे ऋषींची पोटं भरली, तसं हिरवं पान हे ऊर्जा करण्याचं फार मोठं साधन आहे हे आपल्याला वैज्ञानिक दृष्ट्या लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग ही जर हिरवी पानं जर आपली वाढवत बसलो, प्रचंड प्रमाणात वनस्पती जर वाढल्या तर ह्या वनस्पतींचा पालापाचोळा, ह्या वनस्पतींच्या ढाळ्या काड्या फळं हे सर्व जैवभार आपण जर कुजवले तर ह्या कुजवलेल्या पदार्थांचे उत्तम पैकी सेंद्रिय खत हे आपल्या जमिनीला देऊ शकतो आणि मग त्यातनं आपण सुपीक माती बनवू शकतो. म्हणजे आता विषय जर असा केला की नवीन आपल्याला समजा आता गच्चीवरचे काही लोक आहेत आणि त्यांना गच्चीवरती शेती करायची, मग गच्चीवरती त्यांनी बाहेरून माती कुठलं तरी कष्ट करून न आणत बसता नुसता पालापाचोळा जरी एका ठिकाणी घालून तो कुजवला आणि त्याची जी माती म्हणेल त्या मातीवरती जर आपण जर झाडं कुंड्या काही लावल्या तर ते आपल्याला उत्तम पैकी काम करतील, माती आणायची सुद्धा गरज पडणार नाही. असे आता शहरातून अनेक लोक यावरती सुद्धा काम करतायत की पालापाचोळ्याचे ढीक चढीक आणून ते एकत्र घालून ते तिथं कुजून देऊन त्याच्यावरती तुम्ही काहीही लावा, त्या पाल्यापाचोळ्याने जमिनीतनं घेतलेलं जे काही सूक्ष्मद्रव्य अन्नद्रव्य जे असतील ती वर लावलेल्या वनस्पतीला पूरक होतात आणि त्यावरती वनस्पती अतिशय उत्तम पद्धतीने गच्ची सुद्धा वाढते हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळं ह्या जमिनी म्हणजे ह्या जमिनी सुधारण्यासाठी कोणताही सेंद्रिय पदार्थ कुजणारा निसर्ग नियमित हा जर आपण वापरला आणि त्या पदार्थातून जर वनस्पतीला हवं तेवढं सर्व जर नत्र सुरत पादाश इतर मायक्रोन्युट्रिएंट ही जर मिळत असतील तर रसायन खत देण्याची गरजच नाहीये आणि हे प्रतिवर्षी करत राहणं हे आता अत्यंत गरजेचं आहे. यासाठी प्रचंड प्रमाणात बायोमास वाढणं हे फार मोठं आहे आणि हे जर सुपीकता जर जमिनीची वाढवायची असेल तर त्यासाठी प्रचंड प्रमाणात त्याच्यात सेंद्रिय पदार्थ देण्याची गरज आहे. आणि सेंद्रिय पदार्थ द्यायचा म्हणजे कुठेही सेंद्रिय पदार्थ उडकत जायची गरज नाही, तुम्ही सतत काही ना काहीतरी लावत राहा, झाड लावा, फुलं लावा, काही लावा, ह्यातनं सगळं जे कुजतंय ते सगळं आपलं सेंद्रिय पदार्थ आहेत. पण ह्यात सुद्धा आणखी एक मोठी गंमत आहे बरं का, की काय होतं बघा तुम्ही की ह्या सगळ्या एखादं झाड आहे समजा एखादी वनस्पती आपण लावलेली आहे त्याला फुल आलं वरती फळ आलं बिया आल्या, शेतामध्ये आपण जर बघितलं सगळ्या शेतकऱ्यांच्या विषयी लक्षात येईल की शेताच्या बांधावरून एखादं जनावर जर जात असेल
तर ते जातात पटकन शेजारच्या झाडाचा शेंडा फक्त खोडून खातं, कारण त्याला माहिती असतं ते बुडखा कधी खात नाही. वैरण जर जनावर टाकली तर बुडख्याचा भाग खात नाही आधी, आधी शेंड्याचा भाग खातं, कारण त्याला माहिती असतं की सर्वात जास्त एनर्जी ऊर्जा ही त्या झाडाच्या शेंड्यामध्ये आहे, फळांमध्ये आहे, बीमध्ये आहे, ह्यामध्ये सर्वात जास्त ऊर्जा आहे. मग त्यामुळं अतिशय ऊर्जा देणारा माध्यम हे झाडांचे टाळे, शेंडे, फळं, बिया हे सर्व आहे. हे सर्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर झाडाचं खोड जर कुजायचं म्हटलं तर ते कुजेल, त्याचंही सेंद्रिय खत बनेल, पण जास्त ऊर्जा हे शेंडे देतील. आणि मग हे सर्व अनुभवाला आल्यामुळं आम्ही असं ठरवलं की आपण अशी एक माती म्हणजे असं एक खत निर्माण केलं पाहिजे की जे आपल्या शेतकऱ्यांना रसायन खताला रिप्लेस करेल, आणि ते रिप्लेस करताना त्याच्यामध्ये एवढी ताकद असेल की जवळजवळ ते रसायन खताच्या तुलनेत ते काम करेल, खूप दिवस जमिनीत विघटन होत राहील आणि त्या खतावरती आपल्या वनस्पती ह्या अतिशय चांगल्या वाढू शकतील. म्हणून आम्ही प्रयत्न करायला लागलो होतो. आमच्या रेफरन्स एक डोक्यात असा आला होता त्यावेळेला की ठीक आहे बाबा, रसायन खत नाही द्यायचं पण सेंद्रिय पदार्थ द्यायचा, मग आपण काय देऊ शकतो, मग सेंद्रिय शेणखत देऊ शकतो. पण जुन्या ग्रंथातनं असा उल्लेख आहे की जमिनीला खत द्या हे कुणीच सांगितलेलं नाहीये, म्हणजे जुन्या कृषी ग्रंथातून सगळीकडे जमिनीला शेण द्या असं म्हटलेलं आहे. शेण म्हणजे काय, तर त्यांनी त्याचे कृषी पराशरने त्याची पद्धत दिलेली आहे की त्या काळात लोक 2-400 लोक वर्षापूर्वी काय करायचे, शेण साठवून ठेवायचे, त्याचे गोळे करायचे, वाळवायचे, आणि हे गोळे सगळे शेतात नेऊन मृग नक्षत्राच्या पूर्वी टाकून द्यायचे. पाऊस पडला की गोळे फुटायचे पावसानं आणि ते शेण सगळीकडं पसरायचं आणि ते जाग्यावर कुजायला सुरुवात व्हायची, आणि त्या जाग्यावर कुजण्यामुळं गोळे कुजण्यामुळं वनस्पतीला हवं ते सगळं मिळायला लागायचं. ही पूर्वीची पद्धत होती. आपण कसं द्यायचं शेण आत्ताच्या त्यात? मग आम्ही काय केलं, काही शेणाच्या गोवऱ्या केल्या, त्या गोवऱ्यात दळल्या, आणि आत्ताच्या पद्धतीत आपण जी पेरणी करतो, पेरणी करते कुरी असते, त्या कुरीवरनं हे एकातनं धान्य सोडलं आणि एकातनं ही पावडर सोडली शेणाची. आणि आम्हाला असं आढळलं की तुलनेमध्ये शेजारच्या शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये आमच्या शेतामध्ये आम्हाला रिझल्ट काहीतरी चांगले येत आहेत. हे शेण जर पावडर स्वरूपात जात असेल तर ते अधिक चांगले काम करते, जमिनीमध्ये फरक पडतोय, जमिनीच्या रूपामध्ये फरक पडतोय, वनस्पतीमध्ये फरक पडतोय. आता हे शेण द्यायचं म्हणजे अनेक प्रॉब्लेम्स होते, कारण मृग नक्षत्राच्या वेळेला पश्चिमेकडून वारं वाहत असतं आणि शेणाची पावडर अत्यंत हलकी असते, ती वाऱ्याबरोबर उडून जायला लागली. मग आता ही कशी करायची? मग आम्ही काय ठरवलं की त्याला आपण जड काहीतरी घालूया. मग आम्ही काय केलं, हे असतं ना आपली खडी मशीन्स असतात, तिथं दगडाची पावडर मिळते, ती पावडर आम्ही आणली आणि त्या शेणाच्या शेणाच्या पावडरमध्ये ही पावडर मिसळली, आणि पावडर मिश्रित शेण आपण पसरायला लागल्यानंतर ते व्यवस्थित त्या नळीतनं खाली जाऊन त्या पिकाच्या पेरणीच्या यंत्राच्या मधून जाऊन ते खाली जमिनीत जायला लागलं. आता हे पावडर घातल्यानंतर असं मानत आलं की नुसतं शेण नको, त्याच्यावर आणखीन काहीतरी घालूया. मग आम्ही काय केलं, निराळ्या पेंडी आणल्या विकत, कारण वनस्पती टाळ्यामध्ये शेंड्यामध्ये एनर्जी जास्त आहे. तशा पेंडी कशा बनतात की शेंगदाण्याची पेंड, उदाहरण शेंगदाण्याचं तेल काढतात आणि उरलेला माल असतो त्याची पेंड बनते, किंवा सूर्यफुलाची पेंड, सोयाबीनची पेंड, या सर्व निराळ्या पेंडी आपल्या बाजारात उपलब्ध असतात. ह्या पेंडींची जर पावडर आपण याच्यावर घातली तर ह्या पेंडीतलं जे द्रव्य ती स्वजमिनीतनं मिळतील त्याला, म्हणून आम्ही ह्या सगळ्या पेंडी त्यात घालायला सुरुवात केली. असं करत 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 एक एक इन्ग्रेडियंट वाढवत 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 आम्ही हे सगळे परिपूर्ण असे खत तयार केलं. आणि हे सेंद्रिय खत आम्ही त्या 2 चाड्याच्या कुरीतनं शेतात तयारायला सुरुवात केली आणि याचे आम्हाला खूप चांगले परिणाम मिळायला लागले. म्हणजे असं की जेवढं म्हणून रसायन खत देणार आहे तेवढं सगळं हे आमचं मिश्रण आमचं देत आहे. म्हणजे आम्ही उत्तम प्रकारची भाजणी तयार केली म्हणून आपण, आणि भाजणी आपण जर शेतात लावली तर त्याचा आपोआप थालीपीठ वाढणार आहे आणि आपल्याला धान्यही चांगलं मिळणार आहे. हाच प्रकार आपण अगदी गच्चीतल्या बागातनं सुद्धा करू शकतो किंवा घराघरातनं सुद्धा करू शकतो. आपल्या घरातला स्वयंपाकघरातला मुख्यत्वे करून जो वेस्ट आहे, चहाचा चोथा असेल, खरकट असेल, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या जर आपण उत्तम पैकी पद्धतीने रोज एकत्र करून रोजची एक प्लास्टिकची पिशवी करून त्यात बांधून जर ठेवल्या तर 8 दिवसांनी ह्या बांधलेल्या खरकट्यामध्ये आळ्या तयार होतात आणि ह्या आळ्या त्याचं डिकम्पोजिंगचं काम करतात. आणि हे जर आपण विरजण म्हणून जर आपल्या फळझाडाला जर घातलं
तर फळझाड किंवा फुलझाडं अतिशय उत्तम वाढतात. हे हा जो ओला कचरा आहे हा नगरपालिकेकडे पिशवीत बांधून वेगळा द्यायचा आणि हे वेगळं ठेवायचं असं न करता ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या गच्चीमध्ये बागेमध्ये हा जर ओला कचरा जर आपला आपण जर रिजवायचं ठरवलं तर नगरपालिकेचा एक तुमचा ओला कचरा नेण्याचा विषय संपून जाईल. ह्या ओल्या कचऱ्याचं कन्व्हर्शन तुमच्या शेतीमध्ये घराभोवतालच्या शेतीमध्ये होईल आणि घराभोवतालची झाडं तुमची किंवा वनस्पती ज्या असतील त्या अतिशय सुदृढ बनतील, त्याच्यावर कुठले रोग सुद्धा येणार नाहीत. म्हणजे हा ओला कचरा कुजवून सुद्धा आपण घराभोवतालच्या बागेत देऊ शकतो. शेतामधला पालापाचोळा वनस्पतींचं जे काय असेल ते सर्व आपण देऊ शकतो. शेणखत जे असेल ते देताना त्यावर असे निराळ्या पेंडींचं मिश्रण करून आपण देऊ शकतो. अनेक प्रकारानं जे जे निसर्ग निर्मित आहे आणि जे जे कुजू शकतं ते सर्व आपलं सेंद्रिय खत आहे आणि ते आपल्या शेताचं पूरक शेतातील वनस्पतींचं अन्न आहे अशी घट्ट भावना ठेवून जर आपण लोक चालायला लागलो तर माझ्याकडे जनावर कमी आहेत, माझ्याकडे अमुक नाहीये, माझ्याकडे तमुक नाही असं म्हणायची गरज नाहीये. मला एक आठवतंय की पूर्वी आमच्या इकडे काही लोकांनी रात्री उठून ते 3 वाजता उठून गाडा घेऊन गावातनं फिरायचे आणि रस्त्यात पडलेलं खेडेगावातलं शेण गोळा करून आपल्या शेतात नेऊन टाकायचे आणि त्यांची शेतं कालांतराने इतकी समृद्ध होत गेली की बोलायची सोय नाही. आमच्या दाभोळकर सरांनी त्याची अनेक उदाहरण दिलेली आहेत की कचरा नुसता कन्व्हर्शन तुम्ही करा तुमच्या बागा अतिशय उत्तम होतील, कचरा कन्व्हर्शन करा तुमचे गच्चीवरच्या बागा सुंदर होतील, हे सर्व आपल्याला नक्की करता येईल. तर या पद्धतीने आपण सेंद्रिय शेती करू शकतो, सेंद्रिय खत निर्मिती करू शकतो. आपण स्वतः बाजारात मिळणारे सेंद्रिय पदार्थ निराळे एकत्र करून ते एकत्र मिसळून चांगले दळून असं आपण शेतात वापरू शकतो. आणि आम्ही आता काय केलं की हे सर्व आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रचार तर करायचा आहे. महाराष्ट्रभर हे सगळं प्रचार करायचा आहे, नुसतं बोलून भाषण देऊन काही होणार नाहीये. मग एखादा प्रॉडक्ट आपण घेऊन जाऊया बाजारात. म्हणून ह्या माझ्या अभ्यासावरती हे जे मी आतापर्यंत बोलत होतो की शेण आम्ही घेतलं त्यात मग दगडाची पूड घातली, मग त्यात निराळ्या पेंडी घातल्या, मग त्यात रॉक फॉस्फेट घातलं, भस्म घातली आणि असं करत करत आम्ही खत निर्माण केलं. आणि मग 1997 साली आम्ही हे खत निर्माण करायचा एक कारखाना उभा केला. त्याचं नाव आम्ही दिलं नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड. मी, माझा मुलगा आणि त्याचे काही मित्र असे सगळे मिळून आम्ही हा खत उद्योग चालू केला. ह्याच्याविषयी आता पुढं आम्ही एक प्रेझेंटेशन दाखवतो आपल्याला आणि हे आपण पहा. आपण भेटायला केव्हाही या, तुमचं स्वागतच आहे. अधिक माहिती आपण घेऊ शकता. पण ह्या खताचा प्रचार आम्ही आता इतके वर्ष केलोय, 25 वर्ष झाली. आज हा आमचं खत जे आहे हे महाराष्ट्रभर सगळीकडे जात आहे, गुजरातमध्ये जाते, मध्य प्रदेशात जाते, तमिळनाडूत जातोय, कर्नाटकात जाते आणि 6-7 निर्णाळ्या देशांना आपण इथून एक्सपोर्ट करतोय. आज भिट्यामध्ये एका शेतातनं बैलांच्या मागे उभा राहून कष्ट करून उभं केलेले शेणाची पावडर तिथून जी सुरुवात झाली, गांडूळ खतापासून या पावडरीपासून अनेकांचं मिश्रण करण्यापासून जी सुरुवात झाली ती आज इथं 25 वर्ष झाली. हा आज उद्योग एवढ्या मोठ्या दिमागात उभा आहे आणि ह्या उद्योगात 70-80 लोक काम करतायत. इतक्या लोकांचा उद्योग चालू आहे आणि ह्याच्या जीवावरती आम्ही सेंद्रिय शेतीचाच प्रचार करतोय. कारण रसायन वापरू नका आणि हे खत वापरल्यानंतर तुम्हाला कीटकनाशकही लागणार नाहीत. एवढं एक्सटेन्शन काम इतके वर्ष आम्ही 25 वर्ष करतोय आणि आम्हाला असं आढळलंय की म्हणजे मराठवाड्यामध्ये शेकडो म्हणजे 1.5 हजार एकर ऊस हा नुसता या खतावरती आहे. अनेक द्राक्षबाग या खतावरती आहेत, अनेक डाळिंबाचे प्लॉट्स आहेत, अनेक ज्वारीचे, तंबाखूचे, मिरचीचे, ढबू मिरचीचे अनेक प्लॉट या खतावरती आहेत आणि हे खत आम्ही एवढे वर्ष वितरण करतोय. फक्त बेस आमचा एवढाच आहे की तुम्ही निराळे सेंद्रिय पदार्थ गोळा करा, ते कुजवा, ते जमिनीत द्या किंवा ते काही जमत नसेल तुम्हाला तर ही निराळे जे फॉर्मुलेशन जे मी सांगितलं आपल्याला इतक्या पेंडी आणा इतकं आणा हे आपण दळून ते स्वतः द्या किंवा नसेल तर आमच्याकडे रेडी तयार आहे. हे सगळ्या पिंडी आम्ही एकत्र करायला लागलो, हे उत्तम पैकी दळायला लागलो आणि ते दळल्यानंतर हे पोत्यात भरून त्याचं ब्लेंडिंग करून आम्ही शेतकऱ्यांना देतोय. 25 वर्ष आम्ही हे काम करतोय आणि अतिशय उत्तम काम हे चाललेलं आहे. आम्हाला फार चांगले रिझल्ट मिळत आहेत आणि त्यामुळे आपण या पद्धतीने जर सेंद्रिय शेती करत गेलात तर आपल्याला विषारी औषधं फारशी लागणार नाहीत आणि किरकोळ लागली तर अगदी हर्बल औषधं सुद्धा आता भरपूर बाजारात उपलब्ध आहेत
नीम पासून अगदी करंजीच्या तेलापर्यंत आणि अनेक गोष्टी अशा उपलब्ध आहेत, ह्याही आपण मारू शकतो, फवारू शकतो. बायोलॉजिकल औषधं पण तयार आहेत, बायो कंट्रोल्स खूप तयार आहेत, आता उपलब्ध आहेत, हे आपण वापरू शकतो. काही करा, रसायन खत देऊन जमिनीत नाश करू नका, आणि रसायन खतामुळे वर येणाऱ्या कीटकनाशकासाठी कीटकनाशक जहाल अशी वापरू नका, जी तुमच्या आणि आमच्या आरोग्याला धोकादायक आहेत. येणारं अन्न हे आपल्याला सुदृढ ठेवूया, म्हणजे आपल्या आपलं आरोग्य चांगलं राहील, आणि आपलं आरोग्य झालं की नैसर्गिक समाजाचं पण आरोग्य चांगलं होईल अशी मला इच्छा आहे. स्क्रीन शेअर करतोय मी सर. स्क्रीन दिसतेय सगळं? हे आमच्या कंपनीचं एक प्रेझेंटेशन आहे. हॅलो हॅलो, हे आमच्या कंपनीचं प्रेझेंटेशन आहे. हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे. ही आमची कंपनी 1997 साली स्थापन केली. एकोसर्ट मार्फत याला सेंद्रिय उत्पादनाचं प्रमाणीकरण आहे. अमेरिकन आणि युरोपियन दर्जा सुद्धा भारतीय ह्याचं सिद्ध झालेलं आहे सगळं. आपली भारतीय परंपरा काय आहे की जीवो जीवस्य जीवनम, म्हणजे तुम्ही जगा इतरांना जगू द्या, ही आपली भारतीय मूळची कल्पना आहे. जमीन पाणी गोवंश आणि पर्यावरण यांचं संतुलन ही आपली प्राथमिकता आहे, हे आपली भारतीय मूळची कल्पना आहे. हरित क्रांतीच्या रूपानं 60 रसायन खत आपल्या देशात आली. सुरुवातीच्या काळात रासायनिक खताच्या वापरानं उत्पादन वाढली. तत्कालीन कृषी शास्त्रज्ञांनी रासायनिक खताबरोबर 40 शेणखत द्या असं सांगितलं होतं. कुठल्याही कृषी विद्यापीठाच्या कुठल्याही प्रॉडक्टच्या पुस्तकात तुम्ही पहा हे लिहिलेलं आहे. 90 सुरुवातीला रासायनिक कीटकनाशक आणि रासायनिक खत याचे दुष्परिणाम मानवावर, जमिनीवर, प्राण्यावर सगळ्यांना वाढवा दिसायला लागले. आणि त्यामुळे काय झालं, रासायनिक खताच्या अतिवापराने जमिनीचं नुकसान व्हायला लागलं, आणि याची याचा परिणाम असा आला की जमीन मृतावस्थेत गेली. ह्या मृतावस्थेत गेलेल्या जमिनीला पर्यावरणपूरक शेती, नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे हे आता जाणवायला लागलं. मग सेंद्रिय शेतीच का करायची, तर जमिनीची जैविक भौतिक सुपीकता वाढवायला पाहिजे, जमीन भुसभुशीत व्हायला पाहिजे, हवा खेळती राहायला पाहिजे, जमिनीची जलधारण संधारण शक्ती वाढली पाहिजे, अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढली पाहिजे, पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे, आणि विषमुक्त दर्जेदार असं अन्न निर्मिती होऊन पर्यावरणाचं संतुलन राखलं गेलं पाहिजे, यासाठी आपल्याला सेंद्रिय शेती करण्याची गरज आहे. आता यात काही गैरसमज पण असतात बरं का, म्हणजे सेंद्रिय शेती करायला लागलं की उत्पादनात घट येते, वाढत्या लोकसंख्येना प्रचंड प्रमाणात अन्नधान्याची गरज आहे, ती सेंद्रिय शेतीत भागवली जाणार नाही, सेंद्रिय शेतीचा उत्पादन खर्च जास्त असतो, त्याचं प्रमाणीकरण अत्यंत अवघड आणि किचकट असतं, हे सगळे गैरसमज आहेत. पण भारतीय शेतीला बघा, तुम्ही 5,000 वर्षाची परंपरा आहे. वृक्ष आयुर्वेद, कृषी पराशर या प्राचीन ग्रंथातनं शेतीविषयक अनेक प्रयोगांची मांडणी केली आहे. शेतीचा शाश्वत विकासाचा समग्र विचार आणि पर्यावरणाचा शास्त्रीय दृष्टिकोन त्यांनी मांडलेला आहे. वृक्ष आयुर्वेद, कृषी पराशर यांचा अभ्यास केल्यानंतर रासायनिक खताना सक्षम पर्याय म्हणून आपण बनवू शकू एक खत म्हणून असं आम्हाला वाटलं, आणि त्यामुळे आम्ही असं सेंद्रिय खत बनवायचं ठरवलं. जमीन कसदार बनवायची असेल तर जगा आणि जगू द्या या तत्वाचं पालन केलं पाहिजे. कुडालाही मारायचं हे आपलं सॉइल वेब आहे, जमिनीत काय काय असतात, कीटक किती असतात, आणि आपण रसायन टाकल्यानंतर यांचा प्रचंड प्रमाणात ऱ्हास व्हायला लागतो. जमीन हे सगळे मेले की जमीन मृत जमीन झाली असं म्हणायचं, त्यात जिवंतपणा कुठलाही नसतो. आणि मग ह्या इतक्या वर्षांच्या आमच्या 30 प्रयोगांची काही निरीक्षण आहेत कशी आहेत की गांडूळ खतालाही मर्यादा आहेत, सेंद्रिय पदार्थांची आच्छादनाचीही कमतरता आहे, शेणखत मेंढीखत आता पुरेसं उपलब्ध नाही, कंपोस्ट खत पण सकस असं मिळतंय असं नाही. मग आपल्याला असा निष्कर्ष आला की असं एक आपण खत तयार करूया की ज्यामुळं रासायनिक खताला तो पर्याय असेल, आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा भरून काढेल आणि जमिनीची सतत सुपीकता वाढवेल. म्हणून आमच्या फॅक्टरीतला हा फोटो आहे, इथे सेंद्रिय खत आम्ही निर्मिती करतोय. याचा हे ग्रीन हार्वेस्ट आमचं जे आहे त्याची पंचसूत्री आहे. काय पंचसूत्री आहे की इथं निरनिराळ्या
केक्स ऑइल केक्स आम्ही एकत्र करतोय, नंतर तंबाखूचा धूस, हळदीचा धूस, कडुलिंब, मोहा या सगळ्यांच्या पेंडी आम्ही एकत्र करतोय. इन सगळ्यांचं बायोडायनॅमिक नॅचरल सोर्स मधलं मायक्रोन्युट्रिएंट एकत्र करतोय आणि या सगळ्यांना एकत्र दळल्यानंतर त्याचं इन सिटू कंपोस्टिंग होतं जमिनीत. त्याच्यावरती बायोडायनॅमिक प्रॅक्टिसेसच औषधं पण आम्ही त्यात टाकतो आणि त्यामुळे हे जे खत बनतं हे असं सेंद्रिय खत युक्त नैसर्गिक पेंडीयुक्त खत आम्ही ग्रीन हार्वेस्ट बनवलं असतं. यात किती गोष्टी आहेत तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. निमपेंड, एरंडी पेंड, करंजी पेंड या सगळ्यांना माहिती आहेत. पण मोहरीची पेंड उपलब्ध आहे, मोहनाची पेंड उपलब्ध आहे, शियाची पेंड उपलब्ध आहे, कुसुम कलीची पेंड उपलब्ध आहे, हळद आणि आलेचा अर्क, काजू पेंड, तीळ पेंड, मॅनियम पेंड, पाम ऑइलची पेंड या सर्व पेंडी आपल्याकडे उपलब्ध आहेत. या सगळीकडनं गोळा करून एकत्र आणायच्या, त्याची क्वालिटी तपासायची, त्या उत्तम पैकी त्याचं न्यूट्रिएंट्स त्यात आहेत का नाही पाहायचं आणि मग सगळं एकत्र मिसळायचं. रॉक फॉस्फेट म्हणून आपल्याकडे असतं, म्हणजे जमिनीमध्ये फॉस्फरसचा सोर्स आहे, हे आपण त्यात घालतो. सिलिका घालतो त्यात, शिंपल्याची पावडर, हे कॅल्शियम, शिंपला जो आपलं शिंपले जे असतात त्याच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. मायसिलियम घालतो सेंद्रिय कर्बाचा स्टोर म्हणून. आणि आम्ही बायोडायनॅमिक खत आम्ही शेतात आमच्या बनवतो, गेले 25 वर्ष आम्ही याचं प्रॅक्टिस करतोय. हे कल्चर आम्ही त्यात घालतो आणि हे सगळं केल्यानंतर आमचं हे खत असं निर्माण होतं. हे ग्रीन हार्वेस्ट मधले इतके सगळे घटक आहेत. मी आपले नुसते जस्ट फोटो आम्ही दाखवतोय तुम्हाला काय काय आम्ही घालतोय त्यात. ते यात काजू पेंड आहे, झेंडू झेंडू मोहाची पेंड आहे, ओव्याची पेंड आहे आणि अशा निरळ्या ह्या पेंडी देशभर आपल्या उपलब्ध आहेत. बरं का, हे अर्थात आमच्या उद्योगासाठी हे ठीक आहे, घरगुती शेतीला हे काही करता येणं शक्य नाही आहे. पण आपण जे आपल्याजवळ उपलब्ध आहे ते सगळं कुजवून देणं हे सेंद्रिय शेतीच करणं आहे. अनेक प्रकारचे ग्रीन हार्वेस्ट कसं काम करतंय आमचं, तर अखाद्य पेंडी आहेत, त्यात नैसर्गिक खनिज आहेत, कसदार असे सेंद्रिय पदार्थ आहेत आणि जीवजीवाणूंचं मिश्रण आहे, म्हणजे त्याला कन्सोर्शिया आम्ही म्हणतो, हे आम्ही त्यात इंट्रोड्यूस केलेलं असतं. या ग्रीन हार्वेस्ट मध्ये पिकाच्या हे मुळाशी कुजतं, कुजताना हवेतलं नत्र घेतं, ऑक्सिजन खेचला जातो आणि हवा खेळती राहून मुळांची वाढ उत्तम होते. पिकाच्या मुळाची वाढ उत्तम होणं हे उत्तम चांगल्या मातीचं लक्षण आहे. माती जर चांगली असेल तरच मुळी वाढते आणि मुळी वाढली तर पीक वाढतं. जमिनीत पोषक मूलद्रव्यांची निर्मिती होते आणि जमिनीची सुपीकता वाढते आणि त्यामुळे जमिनीत जमिनीत सशक्त होण्यामुळं जमिनीतल्या किडींचे पण हल्ले पळून जातात. कारण बघा, हळद जी आहे ना, हळद एक बुरशी कीटकनाशक म्हणून पण काम करते. याचे काही रिपोर्ट्स आहेत त्याचे, हे आमच्या फॅक्टरीचा एक फोटो आहे सहज दाखवायला आपल्याला. ह्या विट्यामध्येच आमची फॅक्टरी आहे कराड रस्त्यावरती आणि हा कारखाना आहे तिथं. हे आमचं ऑफिस आहे, याच्यात आमची लॅब आहे. प्रत्येक येणारा कच्चा माल हा आम्ही इथं तपासतो आणि त्यानंतर तयार होणारा फिनिश प्रॉडक्ट पण हा रोज तपासला जातो. की लॅबमध्ये आम्ही पाणी रेट पाणी ह्याचं पण परीक्षण करतो, कच्चा माल आणि उत्पादन ह्याची पण परीक्षण केलं जातं आणि ह्यातले जीवाणू किती संख्या आहे हे शोधलं जातं, पाहिलं जातं आणि मग हे सर्व आमचं खत तयार होतं. असा हा सर्व उद्योग आहे आणि हे आता आपण एवढं निर्यात पण करतो याच्या मोठ्या प्रमाणात. आणि असं हे खत आम्ही गेले कित्येक वर्ष बनतोय, म्हणजे नुसतं सेंद्रिय शेती करून न थांबता आपण समाजोपयोगी असं काही काम गेले 25 वर्ष करतोय. आता माझा उद्योग हा सगळा माझा मुलगा बघतोय, मी आता ह्यातनं थोडासा शेतीकडे जास्त लक्ष देतो. पण आमच्या शेतामध्ये जी एका काळात मरुभूमी होती की जिथं काही नव्हतं अशा ठिकाणी आज आमच्या शेतावरती निराळी 5,000 झाडं आहेत. बायोडायव्हर्सिटीचा प्रचंड मोठा नमुना आहे आमचं शेत आहे. आंब्याची झाडं आहेत, आंबे कितीतरी प्रकारच्या वनस्पती ह्या तिथं आम्ही लावलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात बायोमास आम्हाला मिळतोय आणि तो बायोमास जमिनीवर पडण्यामुळं आमची जमीन कालांतर कालाबरोबर हळूहळू सुदृढ सकस होत चालली आहे. देशी गायींचं आमचं संगोपन आहे. विश्वमंगल गोग्राम यात्रेमध्ये मी महाराष्ट्राच्या मंडळामध्ये उपाध्यक्ष होतो आणि त्यावेळी अनेक ठिकाणी गोपालनासाठी प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये सहभागी असल्यामुळे मी आमच्या शेतात परत गायी वाढवायला सुरुवात केली. आता माझ्याकडे जवळजवळ 30-35 देशी गोवंश आहे, त्यांचं शेण मूत्र आम्ही वापरतोय, त्याच्यावरती गोकृपामृत आम्ही तयार करून फवारतोय वापरतोय आणि त्यांचं गोमूत्राचा उपयोग आम्ही निराळ्या प्रकारे करतोय. अशा पद्धतीने आमचा सगळा उद्योग चालू आहे.
धन्यवाद. आपले काही प्रश्न असतील तर विचारा. नमस्कार सर, खूप चांगला असा थोडक्यामध्ये आढावा छानपैकी मांडला, कोणत्या कोणत्या पद्धतीने तुम्ही पुढे गेलात त्याचा चांगला हे दिला. एक प्रश्न सुरुवातीला मी विचारू इच्छितो, तुम्ही शहरातल्या किंवा याच्यातल्या करता जे घरातला खरकट आणि चहाची पावडर वगैरे असा आहे तर त्याचा प्लास्टिक पिशवीत बंद करून खत करायचा आणि त्याचा वापर करायचा म्हटलं त्याला किती कालावधी लागतो? एकदा आपण पिशवीत बंद करून ठेवलं की 8 ते 10 दिवसात कुजतं ते. 8 ते 10 दिवसात कुजतं आणि मग त्याचा आपण थेट वापर करू शकतो, आपल्या वापरू शकतो. तो एक मला जरा प्रश्न पडला होता, 8 ते 10 दिवसामध्ये मिळतं कोण, त्याला काही आणखीन आपण प्रक्रिया करायला पाहिजे का काही गरज नाही? काही गरज नाही. त्या ह्याच्यामध्ये समजा उसळी असल्या किंवा असं काही असू दे, 8-10 दिवस कुजलं की त्याचं बुरशीसारखं निर्माण झालेलं दिसतं आपल्याला प्लास्टिक पिशवी असल्यामुळं, आणि ते आपण त्या जमिनीत देऊ शकतो. त्याच्यामुळे नंतर इकडे काही त्रास नाही होणार? नाही, काही जमिनीत काही काही होत नाही. आणि त्यात आळ्या आपोआपच निर्माण होतात त्या कुजायला लागलं की, बरोबर. आणि कुजायला ज्या आळ्या निर्माण होतात ते त्याचं विघटन करायला सुरुवातच करतात. तुम्ही पाल्यापाचोळ्याचं ढीक करून ठेवलेत आणि त्याच्यावर जर हे टाकलं तर पाल्यापाचोळ्याचं विघटन तुझा वेगानं व्हायला लागतं. हा, हे विरजणच तयार होत एक प्रकारचं. तू म्हणाल तसं दाभोळकरांच्या तत्वानेच आपण काम करतोय, आणि तुम्ही म्हणाल तसं आम्ही मुंबईमध्ये जी डॉक्टर रमेश दोशीनी पद्धत विकसित केली ती वापरतोय. मी पाहिलंय ते सगळं. डॉक्टर दोशींना मी भेटलेलो पण आहे एकदा. त्याच्यामध्ये आम्ही असंच म्हणजे 2/3 हा सगळा बायोमासच वापरून हे करतोय आणि त्याचा मग नंतर सगळ्या दृष्टीने उपयोग होतोय. पाणी धरून ठेवण्याची क्षमता म्हणाला तुम्ही किंवा याचं सेंद्रिय याची उपस्थिती या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चांगल्यापैकी उपलब्ध राहू शकतात. इतर लोकांना कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. त्यांनी पाटील सर तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. हा हॅलो, मला सरांना प्रश्न असा विचारायचा आहे. हॅलो हॅलो, हा माझा सरांना प्रश्न असा विचारायचा आहे की ते जे काय खत बनवतात ते छोट्या पॅकिंग मध्ये शहरामध्ये म्हणजे मुंबई पुणे ठाणे आज सकाळ ठिकाणी कुठे मिळू शकेल का, किंवा ते आपल्याला डायरेक्टली पोहोचू शकतील का? असलं तर त्यांनी पत्ता आणि त्यांच्या किमती द्याव्यात. आतापर्यंत आम्ही हे सिटी मार्केटिंग हा विषय फारसा केलेला नाहीये. मुख्य म्हणजे आमचं टार्गेट हे शेतकरी आहेत आणि शहरातले आमचं टार्गेट नव्हतं, पण इथे या बाजूला जर कोणी आलं, कारण शहरातनं आमचे डीलर्स आहेत ठिकठिकाणी, ते कुठल्या कुठल्या पुण्यात वगैरे डीलर्स आहेत आमचे, पण मुंबईत काही आमचा कोणी डीलर वगैरे नाहीये. पण इकडे नाशिक घ्या, औरंगाबाद घ्या, सोलापूर घ्या, लातूर घ्या, सांगली घ्या, इकडे सगळीकडे आमचे डीलर्स आहेत. तिथून आम्हाला आपल्याला बॅगमध्ये 40 किलोची बॅग असते त्यातनं ते खत मिळू शकतं. लहान पॅकिंग आम्ही काही आतापर्यंत फारसं काही केलेलं नाही आहे, कारण आमचं मेन टार्गेट होतं मुख्य शेतकरी समाज होता. आणि शहरातले जे लोक आहेत त्यांना 1-2 किलो तसं आता कुठलं तरी विचार करू आम्ही त्याचा. पुण्याचा कोण मला जर खताचं नाव आणि पुण्याचा डीलरचा पाठवू शकाल? ग्रीन हार्वेस्ट आमच्या खताचं नाव आहे. ग्रीन हार्वेस्ट, ग्रीन हार्वेस्ट नेचर केअर फर्टिलायझर्स. अच्छा, हॅलो. पुण्याला कोण आहे? पुण्याला मला आता इतकं सर, पुण्यामध्ये मार्केट यार्ड मध्ये खत उपलब्ध आहे किंवा आमचे प्रतिनिधी त्या भागाचे काम करतात त्यांचा नंबर हवा तर नंतर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू शकू. चालेल चालेल, आम्हाला फोन करा. धन्यवाद सर तुमचं. हो हो, तुमचं विवेचन अतिशय सुंदर होत आणि मला असं वाटतं की हे सगळ्या लोकांनी ऐकावं आणि या बाबतीत विचार करून पुढे जावं. धन्यवाद.
हॅलो बोला. परांजपे बोलते पुरून. आपण आता म्हणाल की आजकाल जे कंपोस्ट होत तयार ते पण सकस नसत, तर याच काय कारण? आपल्या प्रेझेंटेशन मध्ये एक वाक्य होत की कंपोस्ट जे बनत ते सकस नसत, तर हे कस काय? सकस नसत असं आपल्या प्रेझेंटेशन मध्ये होत की आजकाल काय माता सगळं केमिकल ह्याने तयार झालेल्या भाज्या वगैरे असतात म्हणून आपल्याला म्हणायचं आहे. मला काय असत, कंपोस्ट हे सकस नसतं असं मी म्हणणार नाही. ते जाग्यावरती कुजल्यानंतर त्याचा सकसपणा वेगळा असतो आणि कंपोस्ट हे कुठलंही सकस असतच की, पण केमिकल इतकं नसतं. ते केमिकल एवढं केव्हा होईल? ते जर त्याच्यामध्ये सकस पदार्थांचं मिश्रण असेल तर. आणि आम्ही काय करतोय, सकस पदार्थ कुठलेही सांगितलं होतं की वनस्पतीने शेंड्या टाळ्यात सगळीकडे सेंद्रिय पदार्थ असतात, म्हणजे सकसपणा असतो. मुख्यामध्ये नसतो, मुळामध्ये नसतो, खोडामध्ये नसतो, टाळ्यामध्ये, शेंड्यामध्ये, बियामध्ये सकसपणा असतो, फुलामध्ये असतो. आणि त्यामुळं त्यांच जर खत बनवलं तर ते केमिकलच्या तुलनेनं जवळपास सकस बनत. बुंदे, पाला ह्याच बनणारे जे खत असतात ते तुलनेनं कमी सकस असणार. तर दुसरा प्रश्न असा आहे की जसं माझ्या दारामध्ये लिंबाचा कडुलिंबाचा खूप मोठा वृक्ष आहे, त्यामुळे त्याची सगळी पानझड जेव्हा होते त्यावेळेला तो अख्खा पाला अंगणात पडतो आणि तो सगळा मी बगीचाला घालते. तर मग तो घालत असताना आता पावसाळा एकदा झाला सुरू की त्याचं सगळं सुंदर खतच बनतं, ते सगळं गायब होतं, म्हणजे पाला काही नंतर दिसत नाही. तर हे घातल्यानंतर निंबोणीची पेंट वगैरे घालायची तर आवश्यकता नाही ना? नाही काही गरज नाही. लिंबोण्या डायरेक्ट जर तुम्ही घेत आहे, लिंबोण्या शेवटी बनणार कशाला, त्या लिंबोणीच्या पानातच बनणार ना. आणि दुसरं असं की जसं आता पिकलेल्या लिंबोण्या पडतात खाली, सडप पडतो त्याचा, तर त्याच्यापासून काही इन्सेक्टिसाइड असं स्प्रे बनवता येतो का? हो हो, त्या पिकलेल्या लिंबोण्या तुम्ही गोळा करा, एका पातेल्यात घ्या, जरा उकळा त्या आणि त्याचा अर्क काढून ठेवून द्या. अच्छा. तो पाण्यात घालून फवारा कीटकनाशक म्हणून, अतिशय उत्तम पेस्टिसाइड आहे ते. बर बर. आणि त्या लिंबोण्या जर झाडाला घातल्या तर मातीवरती चालेल ना? त्याचं कुजून खतच होणार आहे. होणार आहे. त्या लिंबोण्या दोन गोष्टी करणार, एक की जमिनीतले जे उपद्रव कारक कीटक आहेत त्या नष्ट करणार, त्या कुजतील तसं त्यांचं खत म्हणून झाडाला उपयोगी पडणार. आणि त्यांच्यामुळे इतर म्हणजे ऍक्च्युली करंजीची पेंट किंवा लिंबोळीची पेंट किंवा हळद घालण्याची पद्धतच आहे की जमिनीत ते गेल्यामुळं काही कीटक येत नाहीत त्या जमिनीत झाडाजवळ. आणि दुसरा अनुभव असा आहे की जसं आता पावसाळ्यामध्ये, आता उन्हाळ्यामध्ये तर अजिबात दिसत नाही, पण पावसाळ्यामध्ये आपोआप माझ्याकडे सगळ्या जमिनीमध्ये कुंडीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गांडूळ दिसतात. तर मग ती जर तिथे आहेतच तर वेगळ्याची खतं घालायची गरज आहे का? नाही नाही, काही गरज नाही. तुम्ही फक्त त्या गांडुळांना खायला सेंद्रिय पदार्थ द्या. सेंद्रिय पदार्थ जो वाया जाणार आहे तो सगळा सेंद्रिय पदार्थ तुम्ही मातीत घाला, त्या गांडुळांना खायला मिळेल आणि त्यांची संख्या वाढत राहील. तुमची जमिनीशी बघा, गोली डस्ट चहा असतो ना तशी बनायला लागेल. नाही ती होते तशी, कारण जसं आता खोदायची जर म्हटली ना, मला हाताने माती उकळता येते इतकी ती छान. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, परफेक्ट चाललंय. कुठल्या गावात आहात आपण? मी नागपूरला आहे. नाही परफेक्ट चाललेलं आहे आपलं, चाललेलं आहे ते. धन्यवाद सर, धन्यवाद. आणखीन कोणाला प्रश्न विचारायचे आहे? मला वाटतं सर एक तुमचा कंपनीचा जो फोन नंबर आहे तो सांगाल का? मी लिहून घेतो ना पाहिजे. हा, नेचर केअर फर्टिलायझर का? नेचर केअर फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड, विटा, जिल्हा सांगली. हा, पिनकोड 415-311. पिनकोड 415-311. आणि तिथे कॉन्टॅक्ट करण्याकरता सांगतो ना, हा नंबर घ्या, 9881584160. मी परत एकदा वाचतो, 9881585
4160 आणि हा कंपनी हा कंपनी मधल्या ह्याच्यातला कोणी अटेंड करेल अनिरुद्ध बर्वे म्हणून आहे त्यांच्याकडे हा फोन नंबर आहे अनिरुद्ध बर्वे हा तो तिथला सगळं बघतो त्याच्याकडे हा फोन नंबर आहे तुम्ही त्याला करा केवळ लोकांना नंतर हा म्हणजे हे खत कुठे मिळतं किंवा आणखीन पुढच्या काही गोष्टी विचारायच्या असतात हिशोबाने येस 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 सर येस सर तुमचा नंबर आहे माझ्याकडे हा कंपनीमध्ये यांना फोन करून अधिक माहिती कोणाला काय लागली विचारू चालेल चालेल आणि तुमच्या जे काही शेत आणि कारखाना दोन्ही याला भेट द्यायला आवडेल सांगलीकडे त्या परिसरात आलो की फोन करून आपण ठरवून भेटू जरूया अहो तुम्ही हेर्लेकर म्हणजे हेर्लेच काय कोल्हापूर हो 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 माझा कॉन्टॅक्ट आहे ते डॉक्टर आहे काय आमचे मित्र हेर्लेकर जाणव त्यांचं आम्ही अनेक म्हणजे माझी पाचवी पिढी मुंबईमध्ये आहे आम्ही विलेपार्ल्यात राहतोय पण आमचं मूळ गाव ते आहे आणि विलेपार्ल्यामध्ये तीन पिढ्यापासून वास्तव्य आहे पाच पिढ्यापूर्वी आम्ही गाव सोडलं ते आणि नाव त्या गावावरून आहे हा तीन पिढ्या आता पार्ल्यामध्ये आहे आम्ही परंतु हा त्या भागामध्ये येणं भरपूर आहे नाही या ना जरूर या वेलकम ओके ओके थँक्यू सर थँक्यू थँक्यू